नाशिक मध्ये सध्या महाबळेश्वर पेक्षा सुद्धा कमी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक मध्ये मंगळवारी 10.8 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर मध्ये सध्या तापमान नोंदवलं गेलंय ते 12.2 सेल्सिअस आणि पुढच्या काही दिवसांमध्ये नाशिक त्यामुळे आणखी गारठण्याची शक्यता आहे. उत्तरेकडच्या शीतलहरींमुळे तापमान अधिक घसरण्याचा अंदाज वेधशाळेनं दिलेला आहे. वातावरणासंदर्भातली महत्त्वाची बातमी, सध्या थंडीचा कडाका राज्यभर वाढत चाललाय. मात्र त्यामधली विशेष बातमी ती म्हणजे महाबळेश्वर पेक्षा सुद्धा सध्या नाशिकमध्ये तापमानाची नोंद ही झालेली आहे कमी. नाशिकमध्ये मंगळवारी 10.8 सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे. पारा चांगलाच घसरलाय. तर महाबळेश्वरमध्ये 12.2 सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. बहिणाबाईंची जात्यावरची म्हणजे महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन हे आजपासून मुंबईमध्ये सुरू होत आहे आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणार आहेत. राज्यात पीक विम्याची रक्कम न मिळणं, शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन कट करणं, शहरी भागामध्ये सेवा सुविधांचा अभाव असणं, परीक्षांमधला गोंधळ, एसटीचा संप, भ्रष्टाचाराच्या रॅकेट्सवर या मुद्द्यांवरून सरकारच्या विरोधात विरोधक आज आक्रमक होताना दिसणार आहेत. ओबीसी आरक्षणाप्रकरणामध्ये सरकारला अधिवेशनात विरोधक जाब विचारणार आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. आजपासून विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं आणि यामध्ये सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. शेतकऱ्यांना न मिळालेली मदत, परीक्षा घोटाळा अशा विविध मुद्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करणार आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं, अन्यथा सरकारचा प्लॅन बी तयार आहे असा इशारा परिवहन मंत्र्यांनी दिलाय. पण हा प्लॅन बी सांगण्यास त्यांनी नकार दिलाय. 22 डिसेंबर पर्यंत कामावर रुजू न झाल्यास प्लॅन बी अवलंबणार असल्याचं ते म्हणाले. संप सुरूच ठेवणं म्हणजे कोर्टाचा अवमान आहे हे सदावर्त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे ते दुखवटा या शब्दाचा वापर करतात. पण ते कर्मचाऱ्यांची दिशाभूल करतात असंही परब म्हणालेत. एसटी संपातून आता कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेनं माघार घेतली आहे, त्यामुळे नागपूरमध्ये 3 कर्मचारी रुजू झालेत. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची समजूत काढल्यानंतर आता आणखी कर्मचारी आज रुजू होतील, त्यामुळे एसटी आता हळूहळू रुळावर येईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. येवल्यातल्या मुखेडच्या महावितरण कार्यालयाला शेतकऱ्यांनी टाळं ठोकलं. कांदा लागवड सुरू असताना पूर्वसूचना न देता महावितरणनं वीज पुरवठा खंडित केला, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट कार्यालयाला टाळं ठोकलं. वीज सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. सह्याद्रीची उंची म्हणजे